भाजपच्या बैठकांना पहिल्यांदाच मराठवाड्यातल्या बैठकांना आपण हजेरी लावत आहे. पंकजा मुंडे सुद्धा आहेत बैठकीला. काय बैठकीचं? नाही, पंकजा मुंडे यांच्याकडे मराठे आणि रावसाहेब दानवे यांच्याकडे मराठवाड्याच्या निवडणुकीसंदर्भामध्ये विशेषतः जी अधिवेशनं घ्यायची आहेत त्या संदर्भातली जबाबदारी आहे. आणि माझ्याकडे एक क्लस्टर प्रमुख म्हणून नांदेड आणि हिंगोली जिल्हा हे दोन जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे आहे 12 विधानसभा मतदारसंघाची. आज येणाऱ्या कालावधीमध्ये जी अधिवेशनं घ्यायची, म्हणजे महानगरचं नांदेडचं अधिवेशन आहे, नांदेड उत्तर जिल्हा जो आमच्या संघटनेचा आहे आणि नांदेड दक्षिण जिल्हा, असं तीन जिल्ह्याचं अधिवेशनासंदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे. एक निवडणुकीची पूर्वतयारी आणि अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी एकत्र येणं, राजकीय ह्याच्यावर चर्चा होईल, काही निर्णय घेतले जातील. आणि त्याचबरोबर आगामी काळामध्ये ज्या निवडणुकीसंदर्भात जी आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे सध्या, त्या तक्रारी भरपूर आहेत. नावं एकेका व्यक्तीचं दोन दोन तीन तीन ठिकाणी नावं आलेली आहेत. त्याही बाबतीमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलो आहे. काही नावं गळालेली आहेत, काही नावं नव्याने समावेश करायची गरज आहे. लोकांची इच्छा तशी आहे, पण फॉर्म भरून दिलेले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आता 1 तारखेपासून 16 तारखेपर्यंत सगळ्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक आयोग राबवणार आहे. त्याच्यावर साधकबाधक चर्चा प्रत्येक जिल्ह्याची, म्हणजे तीन जिल्ह्याची झालेली आहे. त्यामुळे एकंदरीतच आपण पाहाल की निवडणुकीची पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक आहे. लोकसभेला मराठवाड्यामध्ये मोठा फटका जो आहे तो बसला होता, मराठा आरक्षण या संदर्भात नक्की या बैठकांमध्ये काही चर्चा होणार नाही. या बैठकीमध्ये ती चर्चा अपेक्षित नव्हती, कारण मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक पक्षाला संधी देण्यात आली होती. दुर्दैवाने राष्ट्रवादी पवारसाहेबांची पक्ष राष्ट्रवादी किंवा मग उद्धवजींची शिवसेना किंवा आपण पार काँग्रेसचे सुद्धा कोणी प्रतिनिधी हजर नव्हते आणि कोणी भूमिका त्यावेळेस काही मांडली नाही. आणि मग जरांगे पाटलांनी ही भूमिका घेतली ती योग्यच आहे, की त्यांनी भूमिका आपली स्पष्ट करावी. ही जी महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत, त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातले जे विषय समोर येत आहेत त्या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आम्ही तर समर्थन दिलंच आहे. आमची भूमिका आहे की बाबा मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. भाजपाला खूप मोठा फटका मराठवाड्यामध्ये बसलेला पाहायला मिळाला. जरा मला वाटतं बरेचसे गैरसमज आहेत. 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. कुणबी समाजाचं प्रमाणपत्र ज्यांचे दाखले मिळा त्यांना देण्यात आलेलं आहे. सध्या स्वयंची प्रक्रिया सुरू आहे. सारथीच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत शिकण्याकरता लोकांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिकण्याकरता दिली जात आहे. सरकारचं रिक्रुटमेंट चालू असताना रिक्रुटमेंटसुद्धा 10% आरक्षणाची तरतूद सुरू झाली आहे. पोलीसचं रिक्रुटमेंट आहे, MSEBचं रिक्रुटमेंट आहे, त्या ठिकाणी ते सुरू झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आरक्षणाचे फायदे मिळायला सुरू झालेलं आहे. पण हे 10% आरक्षण मिळालं त्याचा प्रचार आणि प्रसार ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे तो कदाचित लोकांपर्यंत पोहोचला नसावा म्हणून थोडं गैरसमज आहे. सर, बच्चू कडू देखील आता तिसऱ्या आघाडीची जी चर्चा आहे त्याच्यावर, आता निवडणूक आल्यानंतर तिसरी काय चौथी काय आघाडी भरपूर होणार आहेत. मला कोण कोणावर आरोप करतो हा विषय नाही आहे. आम्ही तर व्यक्तिगत जरांगेंना मानणार, आम्ही स्वतः त्यांना मानतो, पण मराठा आरक्षणामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे अशी माझी व्यक्तिगत भूमिका आहे आणि म्हणून त्यांचा मी नितांत आदर करतो. भेटतात प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत जे श्रीमंत निजामे मराठे आहेत त्यांनीच गरीब रहितीतल्या मराठ्यांवर अन्याय केला. नाही, अन्याय कोणी कोणावर केलेला नाही आहे. असं वक्तव्यातून सामाजिक कुठली फूट किंवा दरी पडू नये ही आमची भावना आहे. निवडणुका येतील आणि जातील, पण समाजामध्ये एकोपा कायम ठेवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. पण ते असंही म्हणत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल किंवा भाजपामध्ये सातत्याने येत आहेत, आधाराच्या विषयाला घेतला पाहिजे आणि असं आहे. तर त्यांचं मत आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. आमची भूमिका निश्चित होतं की महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आलं पाहिजे आणि त्याकरता आमची युती घटक पक्षाची आहे. आम्ही एकत्र येऊन काम करू आणि सामाजिक प्रश्नांचा न्याय देऊ आम्ही.